वेलकम एवरीवन फ्रेंड्स, गणपती बाप्पासाठी मोदक कसे बनवायचे ते आज मी दाखवणार आहे। हे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे मोदक आहेत। तर ह्या मोदकासाठी सुरुवातीला आपल्याला सुकं खोबरं असतं ते किसून घ्यायचं आहे। हे खोबरं आता किसून झालेलं आहे आणि आता मोदकाची जी पारी असते ना त्याच्यासाठी जे पीठ असतं ते आता भिजवून घेऊया। आता मोदकाची पारी बनवायची आहे। 1 कप मैदा आहे, 1/2 कप मी हे रवा घालणार आहे, बारीक रवा आहे, हा 1/2 कपापेक्षा पण कमी आहे। रवा बारीक रवा घालायचा आहे। मीठ हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरम तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि हे मी हाताने सारखं करून घेते। थोडस गरम आहे, हे 1-5 मिनिटांनी व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचंय। हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ह्याचा एक असा हातामध्ये एक मुटका तयार होणार आहे। जर हे असं वाटलं नाही की ह्याचा मुटका होत नाहीये तर थोडस वरून तुम्ही एखादा चमचा तूप परत घालू शकता, हे असं व्हायला पाहिजे। हे भिजवायला हे मी दूध घेतलेलं आहे, लागेल तसं दूध घालायचं आहे। दुधामुळे ह्याची टेस्ट छान येते। वरचे जे आवरण आहे किंवा जे कव्हर आहे आपण बनवणार आहे त्याची टेस्ट खूप छान येते दुधामुळे, म्हणून दूध वापरायचं आहे। आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी आपण हे बनवतो म्हणून मी ह्याच्यामध्ये शक्यतो दूध घातलेलं आहे। आणि ही रेसिपी जी आहे मी दाखवते ती पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मैद्याचाच वापर केलेला आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊन बनवू शकता, पण ही पारंपरिक रेसिपी आहे आणि गणपतीसाठी बनवायचे मोदक म्हणून मी हे असेच बनवले जातात, त्यामुळे मी हे असेच दाखवते आहे। हे आता छान भिजवून झालेलं आहे, लो हा एक असा घट्ट पीठ भिजलेला आहे, हे तुम्ही बघू शकता। हे असं मी एवढं टाईट ठेवलेलं आहे कन्सिस्टन्सी। हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। हे मी 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे, कमीत कमी 1 तास भिजलं पाहिजे। हे पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। स्टफिंगसाठी सारणासाठी जे मी मगाशी खोबरं खिसलं होतं त्याच्याबरोबर हे असे सर्व जिन्नस लागणार आहेत। हा मी गुळ घेतलेला आहे, त्यानंतर हे काजू, बदाम आणि ही वेलची पावडर आहे। हे जेवढं घेतलं होतं खोबरं तेवढंच गुळ घेतलं आहे, साधारण 80 ग्रॅम झालेलं आहे। मी आता हे मेजरमेंट केलं खोबऱ्याचं पुसल्यावर, तर गुळ पण मी तेवढाच घेतलेला आहे। मी आता काजू आणि बदामाची पावडर करून घेणार आहे आणि मग नंतर हे सर्व मिक्स करायचं आहे, किसून घेणार आहे। आणि हे काजू पण असंच करून घेणार आहे। ही अशी छान पूड झालेली आहे आणि अशी पूड घातल्यामुळे मोदक फुटण्याचे चान्सेस कमी असतात। आपण जर मोठे जर तुकडे घातले तर एखाद्या वेळेस मोदक फुटू शकतो, म्हणून मी हे नेहमी मी असंच पावडर वापरते। तर ही आता सारणामध्ये घालायची आहे। फ्रेंड्स, मी इथे एक कढई गरम करत ठेवली आहे, खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे मी किसणीवरती खिसून घेतलेलं खोबरं आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही रेडी मार्केटमध्ये जे मिळतं सुकं खोबरं जे मिळतं डेसिकेटेड कोकोनट ते पण यूज करू शकता। ही रेसिपी बनवण्यासाठी कायम
आम्ही अशा प्रकारेच बनवतो, त्यामुळे मी हे त्या पद्धतीनेच बनवते आहे। हे छान ब्राउन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरं। त्याचा कलर आता चेंज होत आलाय, किंचित ब्राउन होत आलाय, तर आता हे खोबरं होतच आलं आहे। हे हाताने मोडून बघायचं आहे, छान कुरकुरीत झालं पाहिजे। हे जे खोबरं आपण भाजतो त्यामुळे हे जे मोदक असतात ना ते जास्त दिवस टिकून राहतात, तर हे भाजून घेतल्यामुळे मोदक जास्त दिवस टिकू शकतात, 10 ते 15 दिवस ते सहज राहतात, आणि गणपती असेल तोपर्यंत रोज गणपतीला हे देता येतात। ह्याचा छान आता ब्राऊन कलर आलाय, मी गॅस ऑफ करते आणि हे याच्यामध्येच राहू देत, अजून छान ते क्रिस्पी होणार आहे। ते मी एका बाउल मध्ये काढून घेतलं, याचा कलर तुम्ही बघू शकता, याचा ब्राऊन कलर आलाय आणि अजूनही हे थोडस कोमट आहे, अगदी खूप गरम नाही किंवा खूप गारही नाहीये। तर हे आता मी आता छान चुरून घ्यायचं आहे, हे असं व्यवस्थित मी चुरणार आहे। हा जो गूळ आहे हा गूळ पण खूप मऊ आहे हा असा, नाहीतर मग तो मिक्सरमधनं काढून घ्यायचा। हा गूळ असा छान सॉफ्टच आहे, त्यामुळे मी आता तो डायरेक्टली मिक्स करते। जर तुमचा गूळ जर कडक असेल तर तुम्ही थोडा मिक्सरला लावून घ्या किंवा किसून घ्या। हा आता खूप सॉफ्टच आहे हा गूळ, त्यामुळे मी डायरेक्टली ह्याच्यात असंच घालते। आणि हे खोबरं जर गरम आहे त्यामुळे तो गूळ छान थोडासा त्यात मेल्ट होईल आणि सगळीकडे लागून जाईल सारणाला। हे आता छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, गूळ सगळीकडे मिक्स झाला पाहिजे खोबऱ्यामध्ये। गुळाच्या ऐवजी साखर पण वापरता येते, पण गणपतीसाठी म्हणून गूळ जास्त गणपतीला प्रिय आहे, त्यामुळे जास्त करून गूळ वापरायचं आहे। आणि गूळ पौष्टिक पण आहे, गुळामध्ये भरपूर लोह आहे आणि ह्या कारणामुळे गूळ खाल्ला जाईल। हे आता छान मिक्स झालंय, गूळ व्यवस्थित सगळीकडे लागलाय। हे बघा, हे छान आता छान मिक्स झालंय खोबरं व्यवस्थित गुळामध्ये, काही करायला नको ह्याला, मस्त झालं। आता ही मगाशी मी ड्रायफ्रूट बनवली होती पावडर, ती घालते। ही वेलची पावडर आहे, ही खसखस पावडर घालायची आहे। आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे सारण आहे हे 15 दिवस राहू शकतं। हे सारण तुम्ही जर जास्त झालं असेल तर डब्यात भरून ठेवून द्या आणि ह्याचे मोदक तुम्ही कधीही करू शकता, किंवा तुम्ही आदल्या दिवशी सारण करून ठेवलं नंतर मोदक केले तरी सुद्धा चालतं। ह्याच्यामध्ये काहीच ओला प्रकार नाहीये आणि खोबरं भाजलेलं असल्यामुळे ते छान राहतं, त्याला काही वास किंवा काही येत नाही। तर हे आता सुक्या खोबऱ्याचं सारण रेडी आहे, स्टफिंग तयार झालेलं आहे। आता मोदकाकडे वळूया। एक तास झालेला आहे आणि आता हे मी उघडून बघते। हे आता छान झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे। हे पिठाचे मी असे गोळे बनवून घेतले आहेत छोटे छोटे, आता ह्याच्यापासून पुरीप्रमाणे लाटून ह्याचे मी मोदक बनवणार आहे। ही पुरी आता छान लाटून झालेली आहे, अशी जास्त पातळ करायची नाही, जाडसरच ठेवायची, एवढी थिक ठेवलेली आहे। आता मी ह्याला पाऱ्या करून घेते, प्लेट्स काढून घेते ह्याच्या। हे असं करायचं आहे, इथे एक पिंच द्यायचा आहे, याचप्रमाणे सगळीकडे असे बारीक बारीक असे पिंच काढायचे आहे की ज्याला पाऱ्या म्हणता येईल। हे अशा प्रकारे हे असं घेऊन हे असं, आता ह्याला एक छान असा वाटीचा आकार यायला लागलाय, तुम्ही बघू शकता हा असा छान असा खोलगट झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी सारण भरते। ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी सारण घातलेले आहे, 2.5 चमचे घातलेले आहे आणि वरती थोडी जागा ठेवायची आहे रिकामी, कारण हे सर्व आपल्याला एकत्र आणायचे आहेत। आता हे हलक्या हाताने एकत्र घ्यायचे आहेत, या 2 बोटांनी हे जवळ आणायचं आहे।
आणि खाली त्याला असं उचलायचं आहे आणि हलक्या हाताने असं गोल फिरवत राहायचं आहे. हे अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता. हे असं आता मी हे असंच कंटिन्यू करत राहणार आहे हलक्या हाताने कि ज्यामुळे सर्व एकत्र येते. हळूहळू करायचं आहे कि ज्यामुळे मोदक काही कुठेही त्याला हे जाणार नाही, फट जाणार नाही. हा जवळजवळ झालाय. आता शेवटी फक्त हाताने त्याला एक छोटस टोक काढायचं आहे. खालच्या बाजूने थोडासा गोलाकार द्यायचा आहे झाल्यानंतर कि जो थोडासा बनवताना जो त्याला बैठा आकार आलेला असतो तो जातो. हे असं सुंदर झालेला आहे हा मोदक तुम्ही बघू शकता. त्याला खाल्लं थोडस असा गोल गोल फिरवायचा आहे की तो दिसायला पण खूप छान दिसतो. मोदक आपला तयार झालाय. मोदक झालेले झाकून ठेवायचे आहेत कि जे ड्राय होणार नाही. मोदक आता तयार झालेत, सगळे गळून झालेले आहेत. हे आता मी सर्व तळून घेणार आहे. आता गॅस कडे जाऊया. हे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे तर हे मोदक आता मी ह्याच्यामध्ये तळून घेते. हे मोदक आता दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचे आहेत. आता हे मोदक तळून झालेले आहेत हे मी काढून घेते आणि बाकीचे मोदक तळून घेते. त्याचा रंग तुम्ही बघू शकता, हा गोल्डन येलो कलर खूप सुंदर आलेला आहे. असे छान दिसत आहेत आता हे. तर हे आता रेडी झालेले आहेत, हे मी काढून घेते. हे पारंपरिक मोदक आता तयार आहेत. आता हे गणपतीच्या प्रसादासाठी पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.